शाळेची पहिली घंटा ती ऐकताच आपल्याला वर्गात धाव घेणारे विद्यार्थी, राष्ट्रगीत, प्रार्थनेचे सूर अशी शाळेची सुरुवात दरवर्षी ठरलेलीच असते। मात्र कोरोनामुळे गेले वर्षभर मुलांना ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागतंय। शिक्षण ऑनलाईन झालं पण ऑफलाईन शिक्षणातील मजाच हरवली अशी खंत विद्यार्थ्यांमध्ये आता आहे। शिवाय राज्यातील अनेक गरीब विद्यार्थी या इंटरनेटच्या जाळ्याच्या बाहेर असल्याने शिक्षणापासून वंचित झालेत। सुरुवातीला 2-4 महिने ऑनलाईन अभ्यास जोमात होता, त्यानंतर याकडे बऱ्याच अंशी दुर्लक्ष झालं। ऑनलाईन पद्धतीत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संवादच होत नसल्यामुळे अध्ययन अध्यापनात अनेक अडथळे निर्माण झाले। सुग्रीव वसंत बोडके, पहिले सायबीन निघालेलं ते समजा कमी भावात गेलं आणि आता गहू ज्वारी जे काही निघणार होतं हे बी 4-5 दिवस झाले अवकाळी पावसामुळं समजा काळं पडून चालले, तर लेकरावाला शिक्षण द्यायचं ते आमच्याकडे मोबाईल इथे घ्यायसाठी काही पैसे नाहीत, काही नाही शिक्षण कसं द्यावं याचा प्रश्न पडला आहे, म्हणण्यासाठी काय करावं। या व्यवस्थेत शिक्षकांनी केलेले अध्ययन विद्यार्थ्यांना समजते की नाही याचा उलगडाही होत नाही। अध्ययन आणि अध्यापन रटाळवाने कंटाळवाने होत असल्याचे मत विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केले आहे। सध्याच्या कोविडच्या काळात जे ऑनलाईन तासिका होत आहेत त्या तासिकेमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा उपस्थित राहू शकत नाही, कारण प्रत्येकाकडे हा मोबाईल उपलब्ध नसतो। आणि जे पहिले शाळा सुरू असताना ऑफलाईन तासिका होत होत्या त्या तासिकेमध्ये प्रत्यक्ष सरांच्या समोर आम्ही राहू, काय अडचण आली तर आम्ही त्यांना विचारत होतो। आता सध्या जे ऑनलाईन तासिका होत आहेत त्या तासिकेमध्ये शिक्षकांच्या शिकवण्यावर ही मर्यादा आलेली आहे, त्यामुळे प्रत्येक ऑनलाईन तासिकेमध्ये काही ना काही अडचण असते, त्याच्यामुळे जे ऑफलाईन तासिका होते तेच आम्हाला बरे वाटते असे माझं मत आहे। अल्पावधीसाठी पर्याय म्हणून व्यवस्था म्हणून ऑनलाईन शिक्षण परवडणार आहे, पण दीर्घकाळासाठी नक्कीच नाही। कोरोनाचा धोका न पत्करता विद्यार्थी शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधू लागले। मुलांच्या ऑनलाईन अभ्यासावर पालकांना लक्ष ठेवणं सोपं झालं। मोबाईलवर गेम खेळणे, TV पाहणे याऐवजी मुले ऑनलाईन अभ्यासमध्ये व्यस्त झाले। पूर्वी 6 तास शाळा, त्याला जाण्यासाठी आणि येण्यासाठी 2 तास तयारी, घरी आल्यावर पुन्हा क्लासेस, या ठिकाणी जाण्यासाठी वेळ, अनेक मुले घरासमोरील मोकळ्या जागा सोसायट्यांच्या रिकाम्या जागेत अधिक काळ खेळू लागली। तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी वाटू लागली। यूटर्नसह इतर तंत्रांचा अचूक वापर। न्यूज 15 मराठीसाठी रमेश लोंढे, लातूर।